महायुती सरकारच्या या कार्यकाळातलं शेवटचं बजेट म्हणजेच अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेलं आहे या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरसुद्धा या घोषणा के केल्यात असंसुद्धा विश्लेषण त्याचं केलं जातं आहे आणि त्यातही महिलांना जे आहे ते यात प्राधान्य देण्यात आलेलं आहे एक योजना जी आहे ती यात लक्षवेधी ठरते आहे ती म्हणजे मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती लागू करण्यात आलेली आहे त्याची घोषणा जी आहे ती अर्थमंत्री अजित पवार यांनी आज केलेली आहे आणि तातडीनं जुलै दोन हजार पुढच्या काही दिवसांनंतर ही योजना राज्यभरात लागू करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ वयोगटातील ज्या महिला आहेत त्यांच्या खात्यात दर महिन्याला दीड हजार रुपये जी रक्कम आहे ती सरकारकडून वितरित करण्यात येणार आहे कुठेतरी याला महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी किंवा त्यांच्या खात्यात त्यांच्या जवळ एक आर्थिक त्यांना सहाय्य व्हावं म्हणून ही योजना आखल्याचं सरकारने सांगितलेलं आहे जसं मी म्हटलं की जुलैपासून ही योजना जी आहे ती अंमलात आणणार आहोत असं सरकारने सांगितलेलं आहे प्रत्यक्षात ती जुलैमध्ये अंमलात येते का त्याची प्रक्रिया नेमकी काय आहे हे सुद्धा काही काळात स्पष्ट होईलच एकवीस ते साठ वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र असतील किंवा थी योजना लागू असेल यासाठी सरकारने सेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे मध्य प्रदेशमध्ये दोन हजार तेवीस मध्ये माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही योजना जी आहे ती अंमलात आणली होती किंवा ही योजना आखली होती आणि मध्य प्रदेशमध्ये खूप यशस्वी ठरली त्यांच्यासाठी ती योजना किंवा त्याचा फायदा झाला शिवराजसिंह चौहान सरकारला असं दिसलं त्याच्यामुळे त्यांची वैयक्तिक जी लोकप्रियता आहे तीसुद्धा दिसली आणि कुठेतरी त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये याच पद्धतीनं महिलांना किंवा महिला मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा किंवा महिला मतदारांना कुठेतरी आपल्या योजनांमधून एक समाधानी करण्याचा जो प्रयत्न आहे तो यातून केल्याचं दिसतं असं विश्लेषकांचं सुद्धा म्हणणं आहे आणि केवळ लाडकी बहीण ही योजनाच नाही तर अनेक घोषणा ज्या आहेत त्या अर्थसंकल्पात विशेषत महिलांसाठी करण्यात आलेल्या आहेत मग एका वर्षात तीन महिन्यात गॅस सिलेंडरसुद्धा मोफत देण्याचं सरकारने जाहीर केलेलं आहे अर्थात त्याला अटी शर्ती लागू आहेत मात्र याचा फायदा सुद्धा मोठ्या संख्येने कुटुंबांना होणार आहे खास करून आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांना होणार आहे त्यानंतर Uh, सरकारने uh, पिंक रिक्षा असेल किंवा बचत गट असतील uh, किंवा वेगवेगळे उद्योग uh, उद्योजक महिला असतील यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या uh, जाहीर केलेल्या के आहेत uh, मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा एक महत्त्वाची घोषणा करण्यात आलेली आहे ती म्हणजे पदवी आणि पदव्युत्तर जे शिक्षण आहे मुलींचं त्यासाठी अगदी अभियांत्रिकीपासून ते वैद्यकीयपासून ते अनेक जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत मग त्यात जवळपास सहाशे बेचाळीस अभ्यासक्रम आहेत जे शिक्षण जे आहे या अभ्यासक्रमांसाठीचं ते विद्यार्थिनींसाठी मोफत असणार आहे मात्र त्यासाठीची जी पात्रता आहे ती आठ लाख वार्षिक उत्पन्नाची अट आहे तसंच आर्थिक दुर्बल घटकातील जे विद्यार्थी आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे त्यामुळे अशा पद्धतीनं सरकारने आजच्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी या सगळ्या योजना ज्या आहेत त्या लागू केलेल्या आहेत त्याची घोषणा केलेली आहे महिलांना बँकेत खातं असणं अनिवार्य तर असणार आहे मात्र कशा कुठल्या बँकेत खातं असणं अनिवार्य असेल किंवा ता त्याची ता जी प्रक्रिया आहे ती नेमकी काय असेल कोणत्या तारखेपासून एक्झॅक्टली योजना सुरू होईल याबाबत अजूनही स्पष्टता नाही आहे तर ही नेमकी प्रक्रिया काय असेल कोणत्या तारखेपासून सुरू होईल आणि त्यासाठी जे पा ज्या पात्र महिला उमेदवार आहेत त्यांना नेमकं काय करावं लागेल याची माहितीसुद्धा सरकारकडून किंवा अधिकाऱ्यांकडून दिली जाईल अशी माहिती तुर्तास मिळते मात्र ही योजना आज सरकारने मध्य प्रदेशच्या धर्तीवर जी आहे ती लागू केलेली आहे